नमस्कार एकही रुपया खर्च न करता आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी आकाश आकाशकंदील तेही एका प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून फक्त पाच मिनिटात इथे तुम्ही कोणतीही बॉटल घरामधील वापरू शकता अशी पाण्याची किंवा अशी एखाद्या कोल्ड्रिंकची बॉटल वापरली तरी चालेल छोटी मोठी वापरायची ही अगदी तुमच्यावर आहे म्हणजे जेवढी छोटी किंवा मोठी वापराल त्यानुसार तुमचा आकाशकंदील बनेल आणि याला बनवणं अगदी लहान मुलांना देखील शक्य होईल एवढी सोपी पद्धत आहे या अगोदर तुम्ही जर असं काही बनवलं नसेल तरीही तुम्ही सहज याला बनवू शकता कोणत्याही टूलची किंवा ग्लूची आपल्याला गरज लागणार नाही आणि खूपच सुंदर हा आकाश कंदील बनतो अगदी तुम्हाला सर्वजण विचारतील की तुम्ही हा आकाश कंदील कसा बनवला सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपण या आप बॉटलचं झाकण काढून एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून यावरती छिद्र पाडलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एखादी दोरी किंवा इथे मी उलन घेतलेली आहे याला आपण या झाकणाच्या छिद्रामध्ये टाकून एक गाठ मारणार आहोत जेणेकरून हे अडकवण्यासाठी एक हुक तयार होईल पाहू शकता याला आता आपण बाजूला ठेवूयात आणि बॉटल आपण इथे घेतलेली आहे याला आपल्याला मार्किंग करायची आहे जेणेकरून बनवताना काही अडचण येणार नाही माझ्याकडे मोठी बॉटल नव्हती म्हणून मी ही छोटी बॉटल वापरलेली आहे तुमच्याकडे जर मोठी बॉटल असेल तर तुम्ही मोठीच बॉटल घ्या जेणेकरून तुमचा आकाश कंदील अजून सुंदर बनेल आणि मोठ्या आकाराचा तयार होईल इथे मी खालच्या बाजूने देखील मार्किंग करून घेत आहे अगदी जी दुसऱ्या पांढऱ्या कलरच्या बॉटल असतात ना त्या जरी वापरल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि यावरती आपण अशा सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत अर्ध्या अर्ध्या इंच अशी आपल्याला जागा सोडून या रेषा पूर्ण बॉटलवरती ओढून घ्यायच्या आहेत पाहू शकता आता मार्किंग ही व्यवस्थित झालेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल याला सजवण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत कलरफुल चिकटपट्टी किंवा तुम्ही इथे पूर्ण बॉटलला फेविकॉल लावून जी चमकी असते ती जरी आवर्ती टाकली तरी चालेल खूप सुंदर दिसतं पण माझ्याकडे या अशा चिकटपट्ट्या होत्या कलरच्या त्या मी वापरत आहे तुम्ही एखादा कलर पेपर जरी लावला तरी चालेल किंवा नाही लावला तरी काहीच हरकत नाही पण आकाशकंदील कसं दिवाळीसाठी आपण बनवत आहोत जेवढं याला सुंदर बनवता येईल तेवढं तुम्ही बनवू शकता अगदी पाच पाच रुपयाला या चिकटपट्ट्या भेटतात वेगवेगळ्या कलरच्या डिझाईनच्या इथे मी या चिकटपट्ट्याची अशी डिझाईन तयार करत आहे तुम्हाला जर वेगळी अशी डिझाईन तयार करायची असेल तर तुम्ही करू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून घरामध्ये वापरणे किंवा घर सजवणे याचा आनंदच वेगळा नक्कीच तुम्ही पण करा कारण की अशा वस्तू बनवताना आपण सहपरिवार एकत्र येतो लहान मुले पण या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतात तर नक्कीच सणावरांचा आनंद दुप्पट होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पण या दिवाळीसाठी असा सुंदर आकाश कंदील बनवा म्हणजे मुलांनाही नवीन काहीतरी शिकायला भेटेल मोबाईलपासून थोडंसं दूर होतील आणि त्यासोबतच आपल्याला पैसे देखील वाचवता येतील याचे भरपूर असे फायदे आहेत त्यानंतर इथे आपण जी मार्किंग केली होती अर्धा अर्धा इंचवर ज्या रेषा ओढून घेतल्या होत्या त्याला आपण कटरने असं थोडंसं कट करणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला कात्रीने याला पूर्ण कट करायचं आहे कटरने किंवा चाकूने जर तुम्ही याला असं पूर्ण कट केलं तर रेषा इकडे तिकडे वाकड्या होतात त्यामुळे सुरुवातीला कटरने थोडंसं कट करा आणि त्यामध्ये कात्री टाकून या अशा पट्ट्या कट करून घ्या बाजारामध्ये सध्या दिवाळीच्या सजावटीच्या भरपूर तुम्हाला वस्तू भेटतील पण खूप महाग असतात त्या सर्वांना परवडत नाहीत पण जर आपण थोडासा काही आपली कलाकुसर दाखवली तर घरातीलच जुना वस्तूंचा उपयोग करून आपण नवीन वस्तू तयार करून खूप छान घर सजवू शकतो असे बरेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि इथे आपण याला असं पूर्ण कट करून घेतल्यानंतर असं दाबून घ्यायचं आहे आणि यामध्ये ज्या पट्ट्या आहेत त्याला असं आपण वरच्या बाजूला थोडंसं दाबून आकार देणार आहोत अगदी सहज या पट्ट्या अशा आपल्याला दाबल्या की एक सुंदर असा आकार तयार होतो इथे तुम्हाला वेगवेगळे आकारही याला देता येतील इथे मी याला वरच्या पट्ट्या ज्या आहेत त्या अशा वर थोड्याशा दाबून घेतलेल्या आहेत आणि खालच्या पट्ट्या आपल्याला परत खालच्या बाजूने दाबायच्या आहेत तर सुंदर असा मध्येच आकार तयार होतो मधला जर स्पेस तुम्हाला वाढवायचा असेल म्हणजे जर बॉटल तुम्हाला कमी दिसू द्यायची असेल तर खाली पट्ट्या अजून कट करा जेणेकरून बॉटलचा अगदी थोडासा खालचा भाग दिसेल आणि वरचा देखील याबद्दलच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक प्लास्टिक बॉटल पासून आकाश कंदील किंवा पेपर कप पासून आकाशकंदील बनवला आहे तो तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला खूप आवडेल आणि नक्कीच मित्रपरिवारासोबतही हे व्हिडिओ शेअर करा तर इथे आपण अशा पद्धतीने थोडस याला अजून सजवणार आहोत हे अगदी ऑप्शनल आहे इथे तुम्ही याला जसं कुंदन लावून किंवा दुसऱ्या काही कलर पेपर लावून सजवू शकता लेस लावून देखील खूप सुंदर हे दिसेल पण कमीत कमी, -कमी बजेट मध्ये मी याला बनवणार आहे त्यामुळे मी इथे वेगळं असं काही वापरत नाही तुमच्या आवडीनुसार किंवा घरामध्ये जर तुमच्याकडे काही एक सुंदर असा जाळीदार कपडा असेल तो लावून देखील तुम्ही याला सजवू शकता खूप सुंदर आकाश कंदील बनेल आणि पाहू शकता अगदी ओळखायलाही येणार नाही की हे आपण बॉटलपासून तयार केलेलं आहे मी जे तुम्हाला पाच रुपयाची एक चमकी दाखवली होती म्हणजे गिल्टर तर त्याला देखील आपण यामध्ये वापरू शकतो फेविकॉल थोडासा यावरती लावून गिल्टर टाकलं की ते खूप छान यावरती चिटकतं अगदी बॉटल दिसणारही नाही की इथे आपण बॉटल वापरलेली आहे आणि बॉटलचा जो थोडाफार असा उघडा भाग आहे त्यावरती मी चिकटपट्टीला जेव्हा आपण यामध्ये बल्ब सोडू किंवा लाईट लावू त्यावेळेस हे अजून सुंदर दिसेल आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पाहू शकतो हे मी असं काहीस थोडं सजवलेलं आहे तुम्हाला अजून यामध्ये फेरबदल करता येतील आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल यामध्ये आपण बल्ब कसा लावणार तर त्यासाठी एक आपल्याकडे छोटी ट्रिक आहे इथे आपण जे झाकण लावलेलं ला आहे त्या झाकणवरती आपण अजून एक छिद्र पाडलेलं आहे या छिद्रामध्ये आपण हे वायर असं टाकणार आहोत इथे तुम्हाला ज्या पट्ट्या आहेत त्यामधूनही बल्ब लावता येईल पण ते थोडंसं चांगलं दिसणार नाही की मध्येच वायर येत आहे त्यामुळे मी वरून असं वायर टाकत आहे जेणेकरून दिसायला देखील छान दिसेल तर इथे आपण यामध्ये असं वायर टाकल्यानंतर आपल्याला जो बॉटलचा वरचा भाग आहे यामध्ये परत हे वायर असं टाकायचं आहे या अगोदर आपण पाण्यावर चालणारे दिवे पाहिले होते नक्कीच त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे अजून तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती पाहू शकता किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल आणि त्यानंतर यामध्ये जी बल्बचं होल्डर असतं ते टाकलेलं आहे आता हे होल्डर मध्ये आपण हे वायर टाकणार आहोत हे काम तुम्ही स्वतः करू नका काळजी घ्या ज्यांना याबद्दल काही माहिती आहे त्यांच्याकडून ही असं वायर यामध्ये टाकून घ्या इलेक्ट्रिक काम आहे त्यामुळे यामध्ये अजिबात निष्काळजीपणा करायचा नाही त्यानंतर यामध्ये मी लावलेला आहे बल्ब आणि आता तो आपण यामध्ये असा सोडणार आहोत मोठी बॉटल घेतली जसं की मी म्हणलं खूप छान मोठा आकाशकंदील बनेल हा पण मिडियम आकाराचा झालेला आहे पण अजून मोठा जर असेल तर अजून छान दिसेल पट्ट्या अजून जास्त होतील आणि गोलाकारही मोठा होईल त्यामुळे होईल तर मोठी बॉटल घ्या कोणती दुसरी जसं फॅन्टाची किंवा स्प्राईटची तुम्ही मोठी बॉटल घेऊ शकता त्यानंतर पहा इथे मी लाईट लावलेली आहे यामध्ये खूप सुंदर दिसत आहे यावरती ज्या आपण चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत त्या पण खूप खुलून यावरती दिसत आहेत जसं की मी म्हणलं कुंदन जरी यावरती तुम्ही लावले किंवा कलर पेपर तो देखील खूप छान दिसणार आहे चला तर मग याला आपण रात्री हे कसं दिसेल किंवा याला कुठे अडकवता येईल ते पाहूयात याचा जो खालचा आणि वरचा बॉटलचा भाग दिसत आहे हे देखील तुम्ही एखाद्या लेसने झाकू शकता जर तुम्हाला तो उघडा दिसू द्यायचा नसेल तर आणि पहा रात्रीच्या वेळी हा आकाश कंदील किती सुंदर दिसत आहे खालच्या बाजूला जर तुम्ही गोंड्याची लेस लावली तर अजूनच हे सुंदर आकर्षित दिसेल मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर कॉमेंट्स येत होत्या की एकही रुपया खर्च न करता तुम्ही आकाश कंदील बॉटल पासून बनवून दाखवा त्यामुळे मी यामध्ये काही अशा या जास्त वस्तू वापरलेल्या नाहीत पण तुम्ही यामध्ये बऱ्याच सजावटीच्या वस्तू वापरून याला सुंदर आणि अजून आकर्षित बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद